नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या दुसऱ्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी मूलभूत माहिती घेतली होती, कोणते 6 घटक ते अभ्यासले होते. आता आपण ॲक्च्युअली ते घटक कसे कसे आहेत त्याची माहिती घेणार आहे. त्यापूर्वी आपण कॉम्प्युटर म्हणजे काय किंवा संगणक म्हणजे काय त्याची टेक्निकल डेफिनेशन काय ती बघूया. मित्रांनो, संगणक म्हणजेच कॉम्प्युटर, मी इथे मुद्दामून इंग्लिशमध्ये डेफिनेशन लिहिलेली आहे कारण मी मराठीमध्ये समजून सांगणारच आहे, बट तुम्हाला इंग्लिशमधला मिनिंग पण त्याला माहिती असलं पाहिजे म्हणून मी इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. अ कॉम्प्युटर इज अ प्रोग्रामेबल मशीन डिझाईन टू परफॉर्म अरेथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन ॲटोमॅटिकली अँड सिक्वेन्शियली ऑन द इनपुट गिव्हन बाय द यूजर गिव्ज द डिझायर आउटपुट आफ्टर प्रोसेसिंग. ही जी डेफिनेशन आहे ही फार टेक्निकल डेफिनेशन आहे, तुम्ही एक्झाम्समध्ये सगळीकडे यूज करू शकता आणि ह्या डेफिनेशनला कुठेही चॅलेंज होऊ शकणार नाही. कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळा विचार करून बनवण्यात आलेली ही डेफिनेशन आहे, त्याच्यामुळे 100% तुमचे मार्क इथं कुठं जाणार नाही जर इनकेस तुम्हाला रिटर्नमध्ये लिहायचं असेल तर. आता याचा अर्थ आपण समजून, अ कॉम्प्युटर म्हणजे संगणक इज अ प्रोग्रामेबल मशीन म्हणजेच काय, संगणक हे एक प्रोग्रामेबल मशीन आहे, त्याला आपण प्रोग्राम करू शकतो. प्रोग्राम म्हणजे काय की सूचनांची क्रमवार मालिका मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये हे ज्या सूचना असतात त्याला आपण ज्या कमांड्स देतो त्या कमांड्स एका लिस्टमध्ये आपण कमांड दिलेल्या असतात आणि त्या कमांड्स तो एक्झिक्यूट करतो, त्याची कमांडचा सेट असतो, ठीक आहे, त्या सेटला प्रोग्राम म्हणतात. आणि कॉम्प्युटर काय आहे, प्रोग्रामेबल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम लोड करू शकता. जसं की मला म्युझिक प्ले करायचं आहे तर म्युझिक प्लेअर हा त्याच्यामध्ये एक प्रोग्राम आहे आणि त्या म्युझिक प्लेअरला आपण कमांड देतो, ठीक आहे, की प्ले कर, पॉज कर, नेक्स्ट कर, प्रिव्हियस घे, व्हॉल्यूम अप कर, व्हॉल्यूम डाऊन कर. तर ते एक प्रोग्राम आहे, म्हणजे प्रोग्रामेबल आहे. तुम्ही त्या प्रोग्राम तयार करून त्याच्यात वेगवेगळे प्रोग्राम टाकू शकता, जसं म्युझिक प्लेअर आहे, व्हिडिओ प्लेअर आहे, त्याच्यानंतर वर्ड प्रोसेसर आहे, ठीक आहे. नंतर डिझाईन टू परफॉर्म अरेथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन, त्याला अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेलं आहे की तो अरेथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन करतो. अरेथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे कोणते, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ठीक आहे, ह्या प्रकारचे जे ऑपरेशन असतात त्यांना अरेथमॅटिक ऑपरेशन म्हणतो आपण, ठीक आहे. लॉजिकल ऑपरेशन कोणते, जसं की आपलं इफ स्टेटमेंट असतं, जर ही कंडिशन ट्रू असेल तर तू हे काम कर, नाहीतर हे काम कर, ठीक, अशा प्रकारचे लॉजिकल ऑपरेशन. त्याला अँड ऑर नॉट असे 3 लॉजिकल ऑपरेशन असतात, ठीक आहे, ते परफॉर्म करण्यासाठी, ठीक आहे, त्याला अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेलं आहे की तो अरेथमॅटिकल आणि लॉजिकल ऑपरेशन करू शकेल. त्याचबरोबर हे ऑपरेशन तो ॲटोमॅटिकली आणि सिक्वेन्शियली करतो, म्हणजेच जर तुम्ही त्याला एखाद्या व्हिडिओ म्युझिक फाईल असेल त्याच्यावर डबल क्लिक केलं तर कॉम्प्युटर काय करतो, ॲटोमॅटिकली त्याच्यासोबत असोशिएट असणारा, त्याच्यासाठी तुम्ही डिफॉल्ट सिलेक्ट केलेला व्हिडिओ प्लेअरला किंवा म्युझिक प्लेअरला लॉन्च करतो आणि ते गाणं चालवायला सुरुवात करतो. म्हणजेच तो हे कामं कसे करतो, ॲटोमॅटिकली करतो. किंवा दुसरं एक्झाम्पल जर सांगायचं झालं, आपण कॉम्प्युटरचं बटन प्रेस केलं, CPU बटन प्रेस केलं चालू करण्यासाठी, तर ते चालू केल्यापासून त्या बटन दाबल्यानंतर तो बूट सगळं त्याचं हार्डवेअर चेक करणार, बूट मेनू लोड करणार, बूट मेनू लोड केल्यानंतर तो OS लोड करतो आणि आपल्याला ॲक्सेसिबल अशी विंडो आपल्यासमोर प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. हे काम कसं करतो, तो ॲटोमॅटिकली केलं ना त्याने, आपण फक्त एक बटन दाबलं होतं, बाकी सगळं त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्शियली लोड करून ठेवलेलं होतं की आधी तुला सर्व हार्डवेअर चेक करायचे, त्याच्यानंतर तुला बूट मेनू लोड करायचं आहे, त्याच्यानंतर तुला OS लोड करायचे आणि ती OS लोड झाल्यानंतर आम्हाला ॲक्सेस द्यायचे युजर आय डी पासवर्ड टाकण्यासाठी, ठीक आहे. तर हे सगळे कामं तो ॲटोमॅटिकली सिक्वेन्शली करतो अशा पद्धतीने. बट केव्हा करतो तो, ऑन द गिव्हन इनपुट, ऑन द इनपुट गिव्हन बाय द युजर, म्हणजेच ज्यावेळेस युजर त्याला सांगेल ते काम करायला तेव्हाच तो करतो, तो ॲटोमॅटिकली नाही करत. जसं की आपण कॉम्प्युटरचं बटन दाबलं, CPU बटन दाबलं तरच तो चालू होणार, अदरवाईज चालू नाही होणार. किंवा त्याला जर तुम्ही शेड्यूल केलेला असेल तरच तो चालू होईल, ठीक आहे. किंवा म्युझिक प्लेअर केव्हा लॉन्च करतो तो, ज्यावेळेस तुम्ही त्याला कमांड द्याल त्यावेळेसच तो लॉन्च करतो. म्हणजेच काय करतो तो, इनपुट दिल्यानंतरच काम करतो आणि त्याच्यानंतर काय करतो, गिव्ज द डिझायर आउटपुट आफ्टर प्रोसेसिंग. जे तुम्ही इनपुट दिलेलं आहे त्याला तो प्रोसेस करतो, ठीक आहे. जसं मला म्युझिक फाईल प्ले करायची तर ती फाईल तो आधी प्रोसेस करणार की हा ही फाईल आहे, हा त्याचा असोसिएट प्रोग्राम आहे, त्या दोघांना
सोबत आणून तो त्यांना प्ले करणार आणि साऊंडमधून आपल्याला साऊंड पास करणार, जे म्युझिक आहे ते पास करणार आणि आउटपुट देतो. म्हणजे ही प्रोसेसिंग करून त्याने आपल्याला आउटपुट दिला. आपण म्युझिक फाईल प्ले केली म्हणजे त्याने काय केलं, आपल्याला ते गाणं ऐकायला आलं, त्याचा साऊंड आपल्याला आला स्पीकर थ्रू. म्हणजे ते काय होतं, आपल्यासाठी डिझायर्ड आउटपुट होतं. किंवा आपण बटन दाबल्यावर जे कॉम्प्युटर चालू झालं आणि जी वेलकम स्क्रीन आली आपली युजर पासवर्ड टाकण्याची, ते आपल्याला काय होतं, डिझायर आउटपुट होतं. अशा पद्धतीने कॉम्प्युटर काम करतं. आता ही जी डेफिनेशन आहे, ह्या डेफिनेशनवर तुम्हाला तीन गोष्टी लक्षात आल्या असेल की कॉम्प्युटर एक विशिष्ट पद्धतीनं काम करतं. ती पद्धत काय, तीच त्याची ऑपरेटिंग डायग्राम आहे. सर्वात पहिले तो काय करतो, इनपुट घेतो, ठीक आहे, नंतर तो त्याला प्रोसेस करतो आणि नंतर तो काय करतो, आपल्याला डिझायर आउटपुट देतो. काय सांगितलेलं होतं आपण, इनपुट दिल्यानंतर प्रोसेसिंग करून आउटपुट देतो, ठीक आहे, ही त्याची डायग्राम आहे. आता कॉम्प्युटरमध्ये एक आणखीन एक फॅक्टर असतो जो आपल्या डेफिनेशनमध्ये नाही आहे, तो म्हणजे फीडबॅक, ठीक आहे. आउटपुट दिल्यानंतर तो पुन्हा फीडबॅक पण देतो की हा, हे तुम्ही जे इनपुट दिलेलं होतं मी ते सक्सेसफुली केलेलं आहे. जसं की तुम्ही फाईल डिलीट करता, फाईल डिलीट केल्यानंतर येतं की हा, युअर फाईल इज सक्सेसफुली डिलीटेड, ठीक आहे. आता काही ठिकाणी हे आउटपुट व्हिजिबल असतात, काही ठिकाणी व्हिजिबल नसतात. जसं की आता विंडोजमध्ये जर तुम्ही फाईल डिलीट केली तर ती फक्त रिसायकल बिनमध्ये जाणार, तो मेसेज लिहून येत नाही तुम्हाला. बट बाय डिफॉल्ट बॅकग्राऊंडमध्ये हे सगळे मेसेज कन्वे होत असतात, ठीक आहे, की फीडबॅक देत राहतो की हा, मला जे टास्क दिलेला होता मी तो सक्सेसफुली कम्प्लीट केलेला, ठीक आहे. कॉम्प्युटरची ही डेफिनेशन आहे, ही डायग्राम आहे, ही बेसिकली तुम्हाला आलीच पाहिजे, माहितीच पाहिजे, ठीक आहे. आता आपण बघूया कॉम्प्युटर शिकणं का गरजेचं आहे किंवा त्याचे काय बेनिफिट्स आपल्याला होऊ शकतात. नंबर एकचा त्याचा बेनिफिट आहे तुमचा, त्याची ॲक्युरेसी, ठीक आहे, तो खूप जास्त ॲक्युरेट आहे. त्याला एकदा आपण जर प्रोग्राम करून दिला की तुला ह्या ह्या पद्धतीने काम करायचे आहे किंवा तुला असे असे कॅल्क्युलेशन करायचे आहे, तर तो ॲक्युरेटच आन्सर देणार, त्याच्यामध्ये कधीच चूक होत नाही, कारण तो प्रोग्राम केला गेलेला आहे, त्याला ऑलरेडी सर्व इन्स्ट्रक्शन आपण दिलेले असतात. नंतर त्याच्यामध्ये दुसरं आहे त्याची स्पीड, याची स्पीड खूप जास्त आहे. खूप जास्त म्हणजे आपण आत्ताच्याच टायमाला आपण असं म्हणू शकतो की मानवी बुद्धीपेक्षा त्याची स्पीड जास्त आहे, ठीक आहे. तो खूप जास्त मोठे मोठे जे कॅल्क्युलेशन आहे तो सहज करू शकतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्युटर्स वापरले जातात. ते कॉम्प्युटर्स कोणते आहेत आपण पुढे बघणार. त्याच्यापैकीच एक प्रकार आहे सुपर कॉम्प्युटर्स. सुपर कॉम्प्युटर्समध्ये लाखो करोडो ऑपरेशन तो एका सेकंदाला परफॉर्म करतो. ही त्याची स्पीड आहे, त्याची ॲक्युरेसी पण आहे आणि स्पीड पण आहे. तिसरी गोष्ट, तो रिलायबल आहे. म्हणजे त्याचे जे रिझल्ट्स येतात त्या रिझल्ट्सवर तुम्ही रिलाय करू शकतात, विश्वास ठेवू शकतात. म्हणजे त्याची ॲक्युरेसी पण आली, स्पीड पण आली, रिलायबिलिटी पण आली. त्याच्यानंतर चौथं याचं काम आहे स्टोरेज. आता नॉर्मली आता मी एवढी सगळी डेफिनेशन सांगितली, व्हिडिओ सांगितला, पण याच्यामधले तुम्ही काय करणार, आता की पॉईंटच तुमच्या लक्षात राहतील. आज कदाचित तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला, आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लक्षात राहील, पण जेव्हा 10-15-20 दिवसानंतर तुम्ही आठवाल त्यावेळेस तुम्हाला फक्त डेफिनेशनचे जे की पॉईंट्स आहेत ते लक्षात राहतील, ही फिगर लक्षात राहील, ठीक आहे. बट कॉम्प्युटरचं तसं नसतं. कॉम्प्युटरला तुम्ही एकदा जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली तो ती इन्फॉर्मेशन ॲज इट इज तशी स्टोअर करून ठेवतो आणि भविष्यात केव्हाही जर तुम्ही तिला वापस मागितली तर तो इन्फॉर्मेशन तो तुम्हाला ॲज इट इज देतो. त्याच्यामध्ये कोणताही लॉस झालेला नसतो किंवा कोणताही त्याने मनाने ॲड केलेलं नसतं, ठीक आहे. जोपर्यंत त्याला कोणी सांगित नाही तोपर्यंत तो डेटाला ॲज इट इज कसं स्टोअर करून ठेवतो. तर ही त्याची कॅपॅसिटी आहे, तो खूप जास्त डेटा स्टोअर करू शकतो. जसं की त्याला आपण GB TB मेजर करतो, ते काय असतं ते पण मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे, ठीक आहे. आणि इतक्या सर्वांसोबत काय आहे की तो इझी आहे ऑपरेट करायला, फार इझी आहे. इझी कसं आहे, आज तुम्ही जे सॉफ्टवेअर मोबाईल यूज करतात किंवा ज्या मोबाईलवर तुम्ही हा व्हिडिओ आज बघताय, कॉम्प्युटरवर बघताय, त्याला ऑपरेट करणं फार मोठी गोष्ट नाही. आज स्मार्टफोन आज आपण सगळे वापरतात. स्मार्टफोन जितका सोपा आहे तितकंच कॉम्प्युटर पण सोपं आहे, ठीक आहे. तर असे भरपूर याचे फायदे आहेत. हे सगळे फायदे याव्यतिरिक्त सुद्धा अजून खूप सारे फायदे आहेत जे मी वेबसाईटवर लिंक लिस्ट केलेले आहेत. Dishasun.com त्याची लिंक मी सुद्धा खाली दिलेली आहे, ठीक आहे. आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, तुमच्या मित्रांना कळवा. धन्यवाद.